राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या. कांदा आणि लसूण भडकला, ग्राहकांना भाववाढीचा चटका, भाजी बाजारातून फळेभाज्या गायब, कोथिंबीरही भिडल्या गगनाला, शेतकऱ्यांना मात्र दिलासा. 3 वर्षांनी खुशखबर, 2.25 लाख शेतकऱ्यांना 200 कोटी. खरीप हंगाम 2021 आणि 2022 प्रधानमंत्री पीक विमा योजना, पीक कापणी प्रयोगाचे दावे ग्रह. परभणी येथील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. खरीप हंगाम 2021 आणि 2022 पीक विमा कंपनीने कापणी प्रयोगावर घेतलेले आक्षेप राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने 22 ऑगस्ट रोजी फेटाळून लावले आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जवळपास 2,15,000 सोयाबीन उत्पादकांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारे 200 कोटी रुपयांच्या मोबदल्याचा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. नाफेडचा कांदा बाजारात येणार, भाव पाडण्याची भीती, अडचणीचा पेरा 10 सप्टेंबरपर्यंत शक्यता. सध्या कांद्याला बाजारामध्ये समानधारक दर मिळत आहेत, त्यामुळे काहींच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तर मात्र नाफेडचा बफर स्टॉकमधील कांदा बाजारात येण्याची चर्चा असल्याने शेतकऱ्यांना भाव पाडण्याची धास्ती वाटत आहे. अनुदानासाठी लाभार्थी बँकेत दिवसभर बँकेतील गर्दी हटेना. येथील कानपूर मध्यवर्ती बँकेच्या शाखेत विविध योजनेचे अनुदान जमा झाले आहे, त्यामुळे मागील 2 महिन्यापासून रक्कम काढण्यासाठी लाभार्थी बँकेत गर्दी करत आहे. दूध उत्पादकांना मोठा दिलासा, जाणून घ्या दूध अनुदानाबाबत निर्णय. राज्य सरकारकडून गाईच्या दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. सरकारकडून 256 कोटी रुपये दूध विकास विभागाकडे वर्ग झालेले आहेत. सरसकट पीक विम्यासाठी स्वाभिमानीच्या दामोअण्णा इंगोले यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची अजित पवार यांची भेट. जिल्ह्यात मोदी आवास योजनेचे अनुदान रखडले, घरकुलाचे स्वप्न कधी होणार पूर्ण. 2 हप्ते अनुदान मिळाले, लाभार्थ्यांच्या अनुदानाची प्रतीक्षा. ई पीक पाहणीसाठी केवळ 15 दिवस शिल्लक आहेत. तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी होईना, शेतकरी हतबल. फोटो अपलोड करण्यासाठी अडचणी येत आहेत, तर ई पीक पाहणी करा अन्यथा भरपाई सोडा. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती असो की पीक विमा योजना याचा लाभ घ्यायचा असेल तर ई पीक पाहणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे. सोयाबीन पाठोपाठ आता मूग शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच. जालना येथील यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस असल्यामुळे खरीप पिके जोमात आली आहेत. गेल्या वर्षीच्या सोयाबीनला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन घरात साठवून ठेवला होता, परंतु मशागतीचे कामे करण्यासाठी आता साठवलेले सोयाबीन घराबाहेर काढली. त्यानंतर आता व्यापाऱ्यानं मातीमोल खरेदी केला आहे. आता मूग बाजारामध्ये दाखल झाले आहे, परंतु मुगाला 6,450 रुपये तर 8,650 रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळत आहे. राज्यामध्ये सरकारकडून गाईच्या दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. सरकारकडून 256 कोटी रुपये दूध विकास विभागाकडे वर्ग झाला आहे. पुढील आठवडाभरामध्ये राज्यातील सुमारे 4.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर दूध अनुदान जमा होणार आहेत. दूध विकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात राज्य सरकारकडून 256 कोटी रुपये दूध विकास विभागाकडे वर्ग झाले आहेत. राज्यातील भरातील दूध संघाने गायीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर भरणे सुरू केलेले आहेत, तर कागदपत्री तयारी पूर्ण होताच दूध अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. सोयाबीनचा हमी भाव खरेदी प्रक्रिया सुरू करा. बाजार समितीमध्ये सभापती ॲडव्होकेट सुधीर कोठारी यांची माहिती. हिंगणघाट बाजार समितीमध्ये केंद्र शासनाद्वारे हंगाम 2024 आणि 2025 करिता सोयाबीन या शेतीमालाचे भाव प्रति क्विंटल 4,892 रुपये निश्चित केलेले आहेत. सन 2024 आणि 2025 या हंगामातील सोयाबीनची कापणी व मळणी सुधारणामध्ये 15 सप्टेंबर 2024 नंतर होईल. जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या सततधार पावसामुळे कपाशीला फळधारणा झालेली नाही, तर तसेच कपाशीची परिस्थिती असमानधारक दिसत आहे. तर काही भागामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव असल्याने शासनाने तातडीने सोयाबीनचा हमी भावात खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट सुधीर कोठारी यांना पत्रपरिषदेमध्ये केली आहे. बाधितांसाठी 21.32 कोटी रुपये मिळाले, तर फेब्रुवारीमध्ये एप्रिलमधील पीक नुकसान यादा तयार करण्याची प्रक्रिया सुरू. वाशिम येथील राज्य शासनाने फेब्रुवारी 2024 आणि एप्रिल 2025 पर्यंत नैसर्गिक आपत्तीने झालेल्या पीक नुकसानीपोटी जिल्ह्यातील 11,809 वंचित शेतकऱ्यांसाठी 21 कोटी
32,96,000 रुपयांचा निधी 2 ऑगस्टच्या निर्णयावर मंजूर केला. तथापि महिना उलटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली नाही. या मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यासाठी आता यादा तयार करण्याचं काम सुरू असून शेतकऱ्यांना ई KYC करावी लागणार आहे. अखेर पावसामुळे झालेल्या नुकसानीचं होणार पंचनामे, शेतकऱ्यांना दिलासा. अकोट तालुक्यामधील सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान. अकोटमधील तालुक्यामधील 25 दिवसापासून पावसाची सततधार सुरूच आहे, त्यामुळे शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागामध्ये पाहणी करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत होती. या संदर्भात लोकमतने बातमी प्रकाशित केली होती, त्याचा प्रशासनाने दखल घेतली असून तालुक्यातील नुकसानग्रस्त भागामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक यांचे संयुक्त पंचनामे करावे असे आदेशही करण्यात आलेले आहे. ज्वारी खरेदीसाठी उरले फक्त 4 दिवस, तर नोंदणीच्या तुलनेत 85% ज्वारीची खरेदी शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे दिली होती मुदतवाढ. कापूस सोयाबीन अनुदानासाठी आता 7/12 ई पीक पाहणीची 8 रद्द, शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती. मागील खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्यासाठी ई पीक पाहणीची 8 राज्य सरकारने रद्द केली. आता 7/12 नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांना 5,000 रुपये अनुदान मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये केली. मात्र 3 दिवसांनंतरही त्याबाबत लेखी आदेश जारी झाला नसल्याने मदत वाटप नेमकी कधी होणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. तर मागील वर्षीचा खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत हेक्टरी 5,000 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, परंतु ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांनाच ते मिळेल अशी अट घालण्यात आली आहे. मात्र ई पीक पाहणी करताना अनेक वेळा नेटवर्कचा अडथळा येणे, अनेक शेतकरी असुशिक्षित असल्याने मोबाईलवर ई पीक पाहणी झाली नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं अनुदान यादीत नाव आलेले नाही, त्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता होती. परिणामी सरकारने ई पीक पाहणीची अट रद्द करावी अशी मागणी केली जात आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनचे उभे पीक सडले, बळीराजा हतबल. शेवगा तालुक्यातील खातखोडा बोंडेगाव शिवरातील प्रकार. दूध भेसळ नियंत्रण समित्या कागदावरच दर्जा आणि वजनाचे होते शेतकऱ्यांची लूट. दूध व दूधवजन पदार्थातील वाढत्या भेसळीला लगाम लावण्यासाठी आता राज्य शासनाने स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय समित्या केवळ कागदावरच राहिल्या आहेत, त्यामुळे ग्राहकाप्रमाणेच दूध उत्पादकांची लूट वाढल्याचा आरोप केला जात आहे. आज विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यासह विजांची पावसाची शक्यता. विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, चिंचोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. बळीराजा वीज सवलत योजनेमध्ये 46 कोटी रुपये वीज बिल माफ. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कृषीपंप धारक शेतकऱ्यांचे सुमारे 46 कोटी रुपये वीज बिल माफ करण्यात येणार आहे. धाराशिवमध्ये कमी पीक कर्ज वाटपास करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा. जिल्हा नियोजन समितीच्या 18 जुलै रोजी झालेल्या बैठकीमध्ये पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांना पीक कर्जात वाटप न करणाऱ्या नाठाळ बँकाविरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. हळदीचे क्षेत्र 10,000 हेक्टरनं घटण्याची शक्यता. संशोधन केंद्राचा अंदाज तर यंदा 78,000 हेक्टरवर हळदीची लागवड. यंदा पावसाचा मुक्काम वाढणार, शेतीवर परिणाम होण्याची शक्यता. यंदाच्या वर्षी वेळेत पावसाचे आगमन झाले, पाऊसही चांगला पडला, मात्र यंदा पाऊस थांबण्याचं नावच घेताना दिसत नाहीत. हवामान खात्याच्या शास्त्राने दिलेल्या माहितीनुसार हवेत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचं पावसाची मुक्कामी वाढवण्याची शक्यता आहे, तर सप्टेंबर अखेर किंवा त्यानंतरही पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोल्यामध्ये सोयाबीनच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली, शेतकऱ्यांना दिलासा. सततच्या पावसाने यंदाच्या हंगामातील सोयाबीन बऱ्याच ठिकाणी पिवळे पडत असून उत्पादन कमी होण्याची शक्यता वाढत आहे. तर दुसरीकडे DOC च्या फ्युचर सौदे थोडे तेजीत आल्याने बाजारपेठेमध्ये सोयाबीनच्या दरात 200 रुपयाची दरवाढ झाल्याचं सांगितले जात आहे. येथील बाजार समितीमध्ये सोयाबीन सरासरी 4,325 रुपये दराने विक्री होत आहे.